नुकतीच तुम्ही सगळ्यांनी बातमी ऐकली असेल ती म्हणजे 2012 साली जी जगपुडी होईल किंवा जगाचा अंत होईल ते मायन कॅलेंडरचं गणित चुकलं होतं आणि प्रत्यक्षात ती जगबुडी किंवा जगाचा अंत हा 2020 साली होणार आहे आणि तो आहे 21 जून 2020 साली. याबद्दल बऱ्याच ठिकाणी छापून आलं आणि अनेक गोष्टींबद्दल चर्चा झाली. मुळात खरंच असं काही होणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मग 21 जून 2020 या दिवशी विशेष असं काय? तर त्या दिवशी आपल्याला परत एकदा भारतातनं कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे. 26 डिसेंबर 2019 रोजी आपल्याला दक्षिण भारतातनं कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळालं होतं. तर आता 21 जून 2020 रोजी आपल्याला उत्तर भारतातनं कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे आणि हे या शतकात या दशकातलं शेवटचं सूर्यग्रहण आहे कंकणाकृती. त्याच्यानंतर भारतातनं आपल्याला 2 खंडग्रास सूर्यग्रहण बघता येतील पुढच्या दशकामध्ये, पण कंकणाकृती सूर्यग्रहण मात्र आपल्याला 2031 सालीच बघता येईल. त्यामुळे या दशकातली शेवटची संधी आहे 21 जून 2020 साल. आता प्रत्यक्षात ग्रहण होतं कसं याबद्दल सगळीकडे वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकात छापून आलेलं आहे, सगळ्या अनेक ठिकाणी लेखही आले असतील, तरी एकदा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ते म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे फिरता फिरता चंद्र ज्याला पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते. तर या सावलीमध्ये जी लोक असतात त्यांना सूर्यग्रहण झालं असं दिसतं. तसंच चंद्र फिरता फिरता पृथ्वीच्या पलीकडे जातो, पृथ्वीच्या सावलीत जातो आणि त्याला चंद्र हा पौर्णिमेचा दिवस असतो तो पूर्ण पांढरा न दिसता लालसर रंगाचा दिसतो, त्यावेळेला आपण त्याला म्हणतो चंद्रग्रहण झालं. आता चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेची 5 अंशाचा कोण करते, त्यामुळे प्रत्येक अमावस्येला चंद्र हा बरोबर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येत नाही किंवा प्रत्येक पौर्णिमेला पृथ्वीच्या सावलीत न जात नाही. परंतु काही वेळेला मात्र असं होतं की हे तिन्ही एका रेषेत येतात, एका प्रतला देतात आणि चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते आणि ही ज्याला पृथ्वीवरती पडते त्या भागामधनं जी लोक निरीक्षण करत असतात त्यांना सूर्यग्रहण बघता येतं. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना वर्तुळाकार कक्षेत फिरत नाही तर लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो, तसंच पृथ्वी सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. त्यामुळे काही वेळेला ती सूर्याच्या जवळ असते, काही वेळेला लांब असते. तसंच चंद्रही कक्षेत फिरताना काही वेळा पृथ्वीच्या जवळ असतो, काही वेळा लांब असतो. त्यामुळे या दोन्हीचे आपल्याला पृथ्वीवरून जे आकार दिसत असतात ते थोडे लहान मोठे होत असतात आणि त्याच्यामुळे जरी चंद्र बरेचदा सूर्याला पूर्णपणे झाकून टाकत असला तरी काही वेळाला असं होतं की चंद्राची जी सावली आहे ती पृथ्वीवरती पडत नाही तर पृथ्वीच्या थोडीशी अलीकडे संपते आणि अशा वेळेला ह्या सावलीच्या टोकाच्या समोर किंवा अँटोम्ब्रा असं म्हटलं जातं किंवा प्रतिछाया असं म्हटलं जातं या ठिकाणाहून जी लोक सूर्याचं निरीक्षण करतात त्यांना असं दिसतं की सूर्याचा गोळा त्याच्यामध्ये चंद्र आहे आणि चंद्र आणि सूर्याचा फक्त मधला भाग झाकलाय आणि तेजस्वी कडा सूर्याची मात्र आपल्याला दिसते किंवा बांगडीसारखी कडा दिसते की ज्याला आपण कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतो. 6 महिन्याच्या अंतरात 2019 डिसेंबर आणि जून 2020 या 6 महिन्याच्या अंतरात भारत आता 2 कंकणाकृती सूर्यग्रहण अनुभवणार आहे. आत्ताचं जे ग्रहण आहे 21 जूनचं जे या दशकातलं शेवटचं कंकणाकृती सूर्यग्रहण आहे हे उत्तर भारतातून दिसणारे राजस्थान पासून ते उत्तराखंड पर्यंत. सो पाकिस्तानकडून चंद्राची सावली येईल, पाकिस्तानच्या दिशेने भारतामध्ये राजस्थानमध्ये प्रवेश करेल. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड असा प्रवास करत करत ती तिबेटच्या दिशेला जाईल आणि हा जो एक अतिशय अरुंद असा 100-125 किलोमीटरचा पट्टा आहे तिथून आपल्याला सूर्याचं कंकण दिसेल. तर उर्वरित जो भारत आहे अगदी तमिळनाडू पर्यंतचा इथून आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे. मग आपण या दोन्हीचा थोडासा माहिती घेऊया की आपण प्रत्यक्षात राजस्थानलाही जाणार आहोत आणि तिथून कंकणाकृती सूर्यग्रहण बघणार आहोत. राजस्थानमध्ये सुरतगड नावाचं ठिकाण आहे की जिथे जाऊन आपण ग्रहण बघणार आहोत. तर या सुरतगडमधनं एकंदर 3 तास 24 मिनिटं आणि 57 सेकंद आपल्याला हे ग्रहण बघायला मिळणार आहे. सकाळी 10:14 सूर्यग्रहण सुरू होईल आणि दुपारी 1:39 म्हणजे साधारण 1:40 सूर्यग्रहण संपेल. याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये 11:52 आणि 36 सेकंदांनी कंकणाकृती स्थिती सुरू होईल आणि 11:53 आणि 9 सेकंदांनी कंकणाकृती संपेल. म्हणजे केवळ 33 सेकंद आपल्याला सूर्याची बांगडी बघायला मिळणार. या 33 सेकंदासाठी भारतभरातनं सगळी लोक राजस्थानला किंवा या पट्ट्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. आता आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना कोरोना व्हायरसमुळे
आपल्याला प्रवास करणं शक्य नाहीये आणि सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे काही ठराविक लोक या पट्ट्यामध्ये जाऊन तिथून आपल्या सगळ्यांपर्यंत ही कंकणाची जी काही अतिशय सुंदर नयनरम्य असं दृश्य आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही पण या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यापर्यंत हे कंकणाकृती सूर्यग्रहण पोहोचू। मग आता आपण जिथे इतर ठिकाणी आहोत तिथून काय स्थिती असेल, आपण महाराष्ट्राचा विचार करूया। महाराष्ट्रामध्ये आपण मुंबईमध्ये असू तर मुंबईत साधारणपणे 62.10% सूर्य झाकला जाणार आहे, खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे आपल्याला। सकाळी 3:27 हे सूर्यग्रहण असेल, सकाळी 10:49 सुरू होईल आणि 1:27 संपेल। त्याचप्रमाणे इथे सोबत तुम्हाला एक आकृती दिसली की बघायला मिळेल की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती झाकला जाणार आहे किंवा आपल्याला सूर्य कसा दिसणार आहे ते आपल्याला या चित्रामध्ये बघता येऊ शकेल। त्याचबरोबर पुण्यात असाल तुम्ही तर साधारणपणे 59.22% एवढा सूर्य झाकला जाणार आहे। परत 27:38 ग्रहण असणार आहे, 10:02 सुरू होईल आणि 1:30 संपेल। आपण जर नागपूरला असू तर 63.59% दिसेल आपल्याला ग्रहण, 10:17 सुरू होईल आणि 1:50 संपेल। याचप्रमाणे इतर शहर नाशिक नाशिकमध्ये जर आपण गेलो तर 10:03 ग्रहण सुरू होईल आणि 1:32 संपेल आणि साधारण 64.65% सूर्य झाकलेला असेल, म्हणजे निम्म्याहून जास्त सूर्य झाकलेला असणार आहे महाराष्ट्रात। मग आपण नक्की काय ऑब्झर्व करू शकतो याच्यामध्ये, तर सूर्य झाकला गेल्यामुळे होणारा अंधार, त्याच्यामुळे वातावरणामध्ये होणारे बदल, त्याचा प्राणी पक्ष्यांवरती होणारा परिणाम, अशा अनेक गोष्टींचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो आणि हा सगळा तुम्ही नक्कीच महाराष्ट्रातनं करू शकाल। 21 जून आहे, मॉन्सूनचे दिवस आहेत, आपल्याला ढगांनी साथ दिली। डिसेंबरच्या ग्रहणाच्यालाही आपल्या इथे ढग आले होते त्यामुळे बऱ्याच ठिकाणाहून ग्रहण बघता आलं नव्हतं। आता तर आपण पावसामध्ये असतो तरी सुद्धा सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा ग्रहण बघण्याचा, पण ग्रहण बघताना अतिशय काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे। नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे कधीही बघू नका, ग्रहण असताना आणि नसताना केव्हाही बघू नका। तुमच्याकडे दुर्बीण असेल, कुठलीही, खेळण्यातली असेल किंवा प्लास्टिकची असेल, कुठलीही दुर्बीण असेल, कुठलंही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असेल, त्याच्याने कधीही सूर्याकडे थेट बघायचं नाही। मग सूर्याकडे बघायचं असेल, सूर्याचं निरीक्षण करायचं असेल तर काय करायचं, तर आपल्याकडे चष्मे मिळतात विशिष्ट प्रकारचे, त्या चष्म्यातनं सूर्याचं तुम्ही निरीक्षण करू शकता। तुमच्याकडे दुर्बिणी असतील तर त्याचे फिल्टर, इथे सोबत फोटो दाखवलाय, त्या फिल्टरच्या साह्याने तुम्ही बघू शकता, किंवा अतिशय सोपी सोपी इन्स्ट्रुमेंट असतात ती तुम्ही तयार करू शकता, जसं बॉल मिरर किंवा बॉल मिरर प्रोजेक्टर म्हटलं जातं तसा तुम्ही बनवू शकता, पिनहोल कॅमेरा करू शकता। याची सगळ्याची जर माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला हा कार्यक्रम संपताना एक व्हिडिओची लिंक दिली जाईल, त्या लिंकवरती तुम्ही जाऊन ग्रहण कसं बघावं हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मिळू शकेल। आता मध्यंतरी अजून एक बातमी अशी आली होती की आत्ताचा जो करोना व्हायरस आहे हा ग्रहणामुळे आलेला व्हायरस आहे, म्हणजे 26 डिसेंबरला जे ग्रहण झालं त्या ग्रहणामुळे हा व्हायरस तयार झाला आणि 21 जूनच्या ग्रहणामुळे हा नष्ट होईल असं चेन्नई स्थित एका शास्त्रज्ञांनी विधान केलेलं आहे। हे अतिशय चुकीचं विधान आहे, असं काहीही होणार नाहीये। हा व्हायरस कुठलंही ग्रहण म्हणजे मुळात काय तर प्रकाश न पडणं, चंद्राची सावली आपल्यावर पडणं किंवा पृथ्वीच्या सावलीतनं चंद्र जाणं, याला आपण ग्रहण म्हणतो। त्यामुळे अशा ग्रहणामुळे कुठलाही व्हायरस वगैरे तयार होत नाही, तर अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका। ग्रहणामध्ये कुठल्याही तऱ्हेचं नुकसान होत नाही ग्रहण बघितल्यामुळे, ग्रहण काळामध्ये अन्न खराब होत नाही, पाणी खराब होत नाही, किंवा ग्रहणामध्ये बाहेर पडल्यामुळे काही तुमच्यावरती वाईट परिणाम होतो का, तर तसंही काही नाहीये। ग्रहण हा फक्त सावल्यांचा खेळ आहे, त्यामुळे कुठल्याही अंधश्रद्धा बाळगू नका। तुमचे सगळे मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी पाजारी या सगळ्यांना घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळून ग्रहण बघण्याचा आनंद घ्या। त्याच्यासाठी लागणारे चष्मे जर उपलब्ध नसतील तर इतर साधनं आहेत त्याचा वापर करा। अगदी सोपी गोष्ट, तुम्ही पिनहोल कॅमेरा, तुमच्या घरामध्ये जर झारा असेल तर झारा वापरूनही तुम्ही ग्रहण बघू शकता। कसा वापरायचा याचा फोटो तुम्हाला सोबत दाखवला जाईल, तर तो बघा। तसं झाराच्या साह्याने इमेज घ्या, पिनहोलच्या साह्याने सूर्याची इमेज घ्या आणि त्याचं निरीक्षण करा। कुठल्याही तऱ्हेने ग्रहणाबद्दलचे गैरसमज बाळगून ग्रहण बघायचं टाळू नका, ही आपल्यासाठीची या दशकातली शेवटची संधी आहे। आता या वर्षी आपल्याला कल्पना आहे की उठून जाणं शक्य नाही, पण 2031 साठी आतापासून मनाची तयारी करा की 2031 साली आपल्याला दक्षिण भारतातनं परत कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे। त्यामुळे आवर्जून आपल्याला जायचं आहे, त्याची तयारी आजपासून करायला लागा। 21 तारखेला आम्ही परत तुमच्यासाठी हजर होऊ ग्रहण लाईव्ह घेऊन,
सो त्याचा आपण सगळेजण आनंद घेऊया नक्कीच. धन्यवाद. सगळ्यांकडेच चष्मा किंवा फिल्टर असेल असे नाही, परंतु चष्मा किंवा फिल्टर नसतानाही काही छोट्या छोट्या उपकरणांच्या मदतीने आपल्याला ग्रहण नक्कीच पाहता येते. ही साधने अतिशय सोपी आणि कमी खर्चाची आहेत. पिनहोल कॅमेरा हे साधन आपण नक्कीच ऐकले असेल. एक खोका, बटर पेपर आणि टाचणी याच्या मदतीने हे उपकरण सहज बनवता येते. इथे असलेल्या फोटोमध्ये पिनहोल कॅमेरा दिसतो आहे आणि त्याच्या मदतीने प्रतिमा कशी मिळते तेही दिसते आहे. ही प्रतिमा साधारण 2 ते 3 मिलीमीटर आकाराची असते. या व्यतिरिक्त एक छोटासा आरसा, एक जुना प्लॅस्टिकचा चेंडू आणि तो ठेवण्यासाठी पेपर टेपच्या आतील पुठ्ठ्याची रिंग एवढ्याच गोष्टींची आवश्यकता असते. या साधनाचा वापर करण्यासाठी आपल्याला मोकळ्या जागेची आणि प्रतिमा मिळवण्यासाठी एका सपाट पृष्ठभागाची आवश्यकता आहे. त्यामुळे मैदानात हे साधन ठेवून खोलीमध्ये प्रतिमा घेता येईल. आरसा आणि ज्यावर प्रतिमा घ्यायची आहे तो पृष्ठभाग यात किमान 40 फूट अंतर असेल तर सुमारे 6 इंच व्यासाची प्रतिमा तुम्हाला मिळेल. हे अंतर जेवढे वाढेल तेवढी मोठी प्रतिमा तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे दुर्बीण असेल तर त्याला योग्य फिल्टर लावून सूर्याचे निरीक्षण करता येते. जर फिल्टर नसेल तर दुर्बिणीच्या साने अशी सूर्याची प्रतिमा पडद्यावर घेऊन दुरून सूर्याचे निरीक्षण करता येते. मात्र अशी प्रतिमा घेताना कोणी चुकून दुर्बिणीच्या आयपीसला डोळा लावणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.